मिताज रेसिपीमध्ये आपले स्वागत आहे. आजची माझी रेसिपी आहे बोंबील कांदा. तर हे बारीक बोंबील घेतले आहे मी, जाडे नाही घेत मी. बोंबीलचा छान चव येते भाजीमध्ये, किंवा असे तेलामध्ये फ्राय करूनसुद्धा लहान मुलं खातात आवडीने. तर हे बोंबील घेतले मी, याचे तुकडे करून तेलामध्ये तळून घेणार आहे. दोन कांदे लागतील बारीक चिरलेले. तुम्ही किती जणांची भाजी बनवत्या त्यानुसार कांदे घ्यायचे, कमी जास्तही करायचे. मी 2 ते 3 जणांची भाजी बनवते. तर टॅमॅटो लागेल 1 मोठा, कोथिंबीर, या 2 मिरच्या घेतल्या आहे मी. बोंबील कांदा म्हणले तर असं झणझणीत वगैरे छान लागतो चपाती किंवा भाकरीसंग. तर तुम्ही जास्तही मिरच्या घेऊ शकता. लाल मसालेसुद्धा वापरणार आहे मी. तर रेसिपीला सुरुवात करूया. कढई तापवायला ठेवली आहे, तेल टाकून घेऊया. गरजेनुसार तेल छान फ्राय झालं आहे. हे बोंबीलचे मी तुकडे करून घेतले, तर फ्राय करून घेऊया. मीडियम गॅसवरच याला फ्राय करून घेऊया. छान कुरकुरीत होतात, मुलांना फार आवडतात असे बोंबील. काढून घेते मी. आपण त्याच तेलामध्ये पुढची प्रोसिजर करूया. तेलामध्ये मिरच्या टाकून घेणार आहे मी. हे लसूणच्या पाकळ्या दाखवायच्या राहिलेल्या, 3 ते 4 पाकळ्या मी ठेचून घेतल्या आहे. कांदे खूप पटकन होते ही भाजी, आणि खूप छान लागते, चवदार लागते. भाकरी संग, चपाती संग तुम्ही कशाही बरोबर खाऊ शकता. कांदा फ्राय झाला की टॅमॅटो टाकून घेऊया. कांदा छान फ्राय करून घ्यायचा, नाहीतर तो दाताखाली येतो. कांदा फ्राय झाला की भाजीला चांगली चव येते. कांदा फ्राय झाला आहे, टॅमॅटो टाकून घेऊया. थोडीशी कोथिंबीर, थोडंसं मीठ टाकून घेणार आहे मी. कांदा टोमॅटो मस्त मऊ होण्यासाठी. टोमॅटो मऊ झाला आहे, मसाले टाकूया आपण. थोडीशी हळद, गरम मसाला, तिखट आवडीनुसार. जास्त तिखट हवं असेल तर जास्त टाकायचं, नाहीतर कमी. बोंबील पण याच्यातच टाकून घेते मी, छान फ्राय होतील मसाल्यात. छान टेस्टी टेस्टी भाजी बनेन आपली. थोडीशी कोथिंबीर, थोडं पाणी लागेल आपल्याला. छान तेल सुटलंय, गरजेनुसार पाणी टाकून घेऊया. छान शिजवून घेऊया, 1-10 मिनटं शिजवून घेऊया. त्याच्या अगोदर मीठ टाकूया. मीठ अगोदर थोडं टाकलेलं, गरजेनुसार टेस्ट करून मगच टाकावे. छान अधूनमधून असं हलवून घ्यायचं.
एक 2 मिनटासाठी झाकण ठेवून घेते मी स्लो गॅस करून. गॅस स्लोच राहू द्यायचा. झाकण काढून बघूया आपण. तुम्ही बघू शकता खूप छान तरी आली आहे आणि भाजी पण तयार आहे आपली. खूप छान असा सुगंध येतो आहे. व्हिडिओ पूर्ण बघा. रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. लाईक करा, शेअर करा. नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉनच्या बटनला टच करा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.